श्री गजानन महाराजांचा 114 संजीवन समाधी दिन श्री गोपाल मंगल कार्यालय पंचवटी येथे करण्यात आला. रुद्राभिषेक पूजन आरती होऊन हवप दामोदर महाराज गावले यांचे कीर्तन, नंतर संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला. श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने नाशिक शहरातील उपप्राचार्य प्राध्यापक, मुख्याध्यापक, उपशिक्षक, क्रीडा शिक्षक अशा 22 शिक्षकांना गौरवण्यात आले. या संस्थेने सामाजिक कार्य म्हणून दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी स्नेहा कासार, वैद्यकीय AFO बूट, सायकल व शैक्षणिक साहित्य समाधी दिनानिमित्त देऊन एक आदर्श निर्माण केलेला आहे. या संस्थेच्या गमस रुग्ण सेवा केंद्राद्वारे रुग्णांना आवश्यक असलेले कमोड, व्हील चेअर, वॉकर, फाउंडर बेड सेवा मूल्य उपलब्ध करून दिले जाते. असे विविध समाजाभिमुख उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात आहे. भाविकांसाठी श्रींच्या समाधी दिनाचे विशेष महत्व प्राप्त होते. हे वैशिष्ट्य होय. श्रींचे दर्शन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणावर लाभ भक्त, गावकरी, महिला, आबालवृद्ध व ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात घेतला, असे संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकारी सदस्य व आजीवन सदस्यांनी व्यक्त केले. NC News साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.